नमस्कार मित्रांनो, आजचा हा एपिसोड आहे हा थोडासा वेगळा आहे, खास आहे. यात कुठलंही नवीन काही शिकणार नाही आपण, पण बऱ्याचदा तुम्ही लोकांना मला विचारता की मला माझ्या भाषणासाठी, मला माझ्या वक्तव्यासाठी काहीतरी तुम्ही रेडीली अवेलेबल कॅप्सूल द्या ना थोड्या, म्हणजे काही सुरुवात आहे का छान वगैरे. तर आपला देश आहे, या देशाच्या जो भवितव्य आहे त्याच्यावर एक खूप मोठा परिणाम करणारी एक घटना 26 जानेवारी 1950 या रोजी झाली. अर्थात मी भारतीय राज्यघटनेविषयी बोलतोय. तर प्रजासत्ताकाचा एक वाढदिवस आपण साजरा करणार आहोत लवकरच, पुढच्या 2-3 दिवसात. तर त्यानिमित्त काही माझ्या मित्रांच्या चारोळ्या आहेत, मला वाटलं की तुम्हाला त्या ऐकवाव्यात, कदाचित तुम्हाला या उपयोगी पडतील. एरवी मी तामिळ, मी बंगाली, मी मराठी, सगळे कसे आपापल्या तार आहेत. एरवी मी तामिळ, मी बंगाली, मी मराठी, सगळे कसे आपापल्या तार आहेत. पण मग 26 जानेवारी म्हटलं की सगळ्या जगभरात अभिमानानं आपण एकाच भारतीय नावाच्या रांगेत, हो की नाही. हा असा सण आहे की जिथे आपण सारे एक होऊन जातो, आणि म्हणून मग असंही म्हणता येईल, उठणार नाही, माथणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, आणि 26 जानेवारीला ध्वजवंदन नाही असं कधीच होणार नाही. हा वसा आपण सगळे घेऊ शकतो का? कारण कसं आहे, माझ्या देशाची घटना म्हणजे माझी आई आहे, ही माझी आई आहे आणि आज तिचा वाढदिवस आहे, असंही म्हणता येईल ना आपल्याला 26 जानेवारीला. आत कायम जागच असतं दर 26 जानेवारीचं संचलन. हे संचलन जे घडतं दिल्लीमध्ये ते अतिशय प्रेक्षणीय असं संचलन असतं. तर असंही म्हणता येईल, तर मनात कायम जागच असतं दर 26 जानेवारीचं संचलन, आणि खूप आठवत राहतं आपला देश, आपल्या जवानांचं आपल्या देशासाठी प्राणार्पण. आता हा एकच दिवस आपण देशाचा सण साजरा करायचा का? तर ही एक चारोळी बघा दिनेशची, की सोमवारपासून रविवारपर्यंत 7 पैकी 7 ही वारी. सोमवारपासून रविवारपर्यंत 7 पैकी 7 ही वारी कायद्याने चाललो तर रोजच आपला 26 जानेवारी. नव्हतं पुरे स्वातंत्र्य, देश झाला गणतंत्र. स्वातंत्र्य तर मिळालं 15 ऑगस्टला, पण मग 1950 रोजी 26 जानेवारीला गणतंत्र का आलं याविषयी बोलताना अभिजित म्हणतोय की नव्हतं पुरे स्वातंत्र्य, देश झाला गणतंत्र, मुक्त जगण्यासाठी संविधान हाच मंत्र. आता कधी कधी या देशात घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या बघून जिथे दंगे होतात, जिथे खूप सारी दरी दिसते समाजामधली, ते बघून मग एका अनामिक कवीला असंही म्हणावं असं वाटलं होतं की वस्तीत पोरगा नंगा, वस्तीत पोरगा नंगा आणि रस्त्यात चाललाय दंगा. आता तुम्हीच मला सांगा की या 26 जानेवारीला फडफडणारे की तडफडणारे तिरंगा. हा अंतर्मुख करणारा प्रश्न आपल्या सर्वांनाच निश्चित विचार करायला भाग पाडेल. आणखी थोडस हिंदी भाषेत ज्यांना काही हवं असेल त्यांच्यासाठी म्हणून काही चारोळ्या वाचतोय. ह्या शैलेशच्या ओळी आहेत. चलो आज फिर तिरंगा लहराते है, चलो आज फिर तिरंगा लहराते है, धुंधली सी देशभक्ति सहलाते है, जंग लगी है सुनहरे किताबों पर, जंग लगी है सुनहरे किताबों पर, आंसुओं से उन्हें नहलाते है, चलो आज फिर तिरंगा लहराते है. मेरे वतन ये तेरी इनायत है कि हम आबाद है, मेरे वतन ये तेरी इनायत है कि हम आबाद है, क्यों भूल जाते हैं कि तेरी बदौलत हम आजाद है. सतत आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की केवळ ह्या देशाने आपल्याला हे स्वातंत्र्य बहाल केलं, त्यासाठी अनेक जणांनी प्राणार्पण केले, त्यामुळे हे आपण कधीच विसरता कामा नये. यासाठी शैलेशचे शब्द नक्की लक्षात ठेवूयात. आणि हे शेवटच्या आणखी 2 ओळी तुमच्यासाठी पुन्हा हिंदीमधून शैलेशच्याच, कि तिरंगा लहराता रहे जब तक दुनिया है, तिरंगा लहराता रहे जब तक दुनिया है, मेरे वतन तू जिंदाबाद था जिंदाबाद है. तर मित्रांनो, अशा काही चारोळी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलो. अशाच काही खास दिवसांच्या निमित्तानं
असं अधूनमधून तुमच्यापर्यंत घेऊन येईनच. तोपर्यंत तुम्ही माझे बाकीचे जे सगळे एपिसोड आहेत कम्युनिकेशन स्किल्सवरचे, ज्याच्यात आपण व्यक्तिमत्व विकास, उत्तम कसं बोलावं, लोकांसमोर कसं आपलं मत मांडावं याविषयी बोलत राहतो, ते निश्चित पाहत राहा. तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.